नमस्कार, न्यूज 18 लोकमत वर आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्रात एक पाऊल टाकलंय. KCR यांची नांदेडमध्ये एक जाहीर सभा पार पडली आणि या सभेत के चंद्रशेखर राव यांनी एक नवा नारा दिलाय. अब की बार किसान सरकार अशी नवी घोषणा KCR यांनी नांदेडच्या सभेत दिली. देशात शेतकऱ्यांचं सरकार यायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी आमदार खासदार व्हावं आणि त्यांनी आता नवे कायदे बनवावेत असंही KCR यांनी नमूद केलं. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत असा प्रश्न उपस्थित करत KCR यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांवर निशाणा साधला. BRS का सबसे पहले नारा हिंदुस्तान में पहली बार किसी पार्टी ने कहा है वो BRS पार्टी है. अब की बार किसान सरकार. अब की बार मुझे सुनने नहीं दे रहा है. अब की बार 75 साल के आजादी के बाद इतने मुख्यमंत्री, इतने पार्टियां, इतने सरकारें, इतने प्रधानमंत्री बनने के बाद आज देश में ना पीने को पानी मिलता है, ना सिंचाई को पानी मिलता है, ना बिजली मिलता है. ये है उसकी इन चीजों की उपलब्धि नहीं है. चक्कर क्या है? किसानों को आज सिर्फ हल चलाना नहीं, कलम चलाना, कानून बनाना भी सीखना चाहिए. बोलने से फायदा नहीं है भाइयों. खाली बोलना नहीं है, नारा लगाना नहीं है. खुद बन जाओ आमदार, खुद बन जाओ खासदार, तभी बनेगा किसान सरकार. महाराष्ट्र राज्य में पानी का किल्लत क्यों? इसलिए इसके कसूरवार कौन है? दया करके सोचिए. मैं इसीलिए आप सब लोगों को प्रणाम करके प्रार्थना कर रहा था, वापिस गांव जाके इस बात को चर्चा कीजिए. इस देश में सरकार किसने चलाया? 75 साल में ज्यादा से ज्यादा समय 54 साल 54 ईयर्स कांग्रेस ने हुकूमत की इस देश में. 16 साल नंबर दो स्थान पे भाजपा हुकूमत किया. बस 3-4-5 साल दूसरे लोग आए और गए बीच में. कोई साल, कोई सवा साल, कोई डेढ़ साल, कोई 8 महीना. VP सिंह, चंद्रशेखर, देवेगौड़ा ऐसे लोग कम समय के लिए थे. 75 सालों में 70 साल यही दो पार्टी हुकूमत करते रहे. अगर कोई कसूरवार है तो ये दो पार्टियां ही है. आणि आता बघूयात अन्य बातम्यांकडे. राज्यामध्ये सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या वरून राजकारण चांगलंच तापलंय. कारण मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होतीये. महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढवणारच असं स्पष्ट केलंय. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन आता करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांना फोनही केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्यांशी फोनवरून बातचीत केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिलंय. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला भाजपनं जो उमदेपणा दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा असं आवाहन राज यांनी केलंय. आता महाविकास आघाडी या आवाहनाला काय आणि कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं आहे. आपल्या या महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे. ज्या ठिकाणी आमदार सदस्याचं निधन होतं त्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे आपण
राज ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनी हे आवाहन केलं होतं, त्याला प्रतिसाद भारतीय जनता पक्ष आणि आमचं शिवसेनेने दिलं आणि त्यावेळेस देखील ती निवडणूक बिनविरोध झाली होती आणि हीच परंपरा सगळ्यांनी जपावी, मी त्यांना विनंती केली। त्यामुळे काय आता नेमकं पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे, त्यांनी काय म्हटलं आहे पाहूयात। ससनेह जय महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं। या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होते। मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, कारण मुळात जसा त्या त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो तसाच कौल त्या पक्षाला देखील असतो। अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातला असतो, अशा वेळेला पक्षानं जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे राजकीय संस्कृती आहे। त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही। अर्थात जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्ती नसेल तर जनता देखील सहानुभूती दाखवेलच असं नाही। अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन केलं होतं, ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आता पुन्हा पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होतोय। जो उमेदपणा भाजपनं दाखवला तोच उमेदपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे। हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात हीच इच्छा। आपला राज ठाकरे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं असलं तरी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम आहे। महाविकास आघाडीकडून उद्या अर्ज भरणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। भाजपनं कसब्यातील उमेदवारी जाहीर केली असून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना डावलण्यात आलंय, याकडे नाना पटोले यांनी लक्ष वेधलं। टिळक यांच्या घरातील उमेदवार दिला नसल्या न कुणाची वकिली करण्याचं कारणच नाही असा टोलाही पटोले यांनी राज ठाकरे यांना लगावला। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची सुरुवात झालेली आहे। परवा 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची आखरी तारीख आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही उद्याच अर्ज भरण्याचा निर्णय केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा फोनही आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो। मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण बसू याच्यावरची चर्चा करू, पण काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, ती टिळक परिवारामध्ये ती उमेदवारी मिळाली नाही, ती दुसऱ्याला मिळाली। म्हणजे आता तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री मोदींनी एकनाथ शिंदेजींनी माझ्याकडे दिलेला होता त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतं आहे। भाजपने त्या परिवाराला तिकीटच दिलेली नाही, कोणाची वकिली इथं चालायचं काही कारणच नाही। अन्याय कोणी केला? भाजपने केला ना, तुम्हालाही मान्य आहे। मी मुद्दाहून सुरुवात केली, मला माहित होतं तुम्ही सगळे मला हे प्रश्न विचारा म्हणून त्याचं उत्तर पहिलेच देऊन टाकलं मी। तिकडे कसबा चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पक्ष वगळता सर्वच प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली, मात्र त्यांनी अद्याप मातोश्रीवर संपर्क साधलेला नाही। यावरून शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी सूचक विधान केलंय। पोटनिवडणूक बिनविरोध
व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन यावा अशी अपेक्षा असेल तर मुख्यमंत्री शिंदे नक्कीच फोन करतील असं दीपक केसरकर म्हणाले. तसंच शरद पवार जे सांगतात ते उद्धव ठाकरे ऐकतात, त्यामुळे उद्धव ठाकरे चांगला निर्णय घेतील असं मतही केसरकर यांनी व्यक्त केलं. उद्धव साहेबांना फोन यावा अशी जर अपेक्षा असेल तर उपमुख्यमंत्रीसुद्धा फोन करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी फोन करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, मुख्यमंत्रीसुद्धा करतील. मुख्यमंत्र्यांचं मन फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फोन करून जर ही बिनविरोध होत असेल तर मुख्यमंत्री का नाही करणार. शेवटी आज ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि ते स्वतःच म्हणतात की पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे पवारसाहेब ज्यावेळेला सांगतात त्याला उद्धवसाहेब ऐकतात आणि त्याच्यामुळे उद्धवसाहेबांना ते सांगतील याची आम्हाला खात्री आहे आणि उद्धवसाहेबसुद्धा चांगले निर्णय घेतील याचीसुद्धा आम्हाला खात्री आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी खरं तर याच संदर्भातली पण वेगळा अँगल असलेली. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलंय. एकीकडे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. विधान परिषद निकालांमुळे सरकारला वेगळे निकाल लागण्याची भीती वाटते आणि म्हणून त्यांना या निवडणुका नको असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसंच चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षानं त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानंही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीनं निर्णय घ्यायचा आहे म्हणजे महाविकास आघाडीनं, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे. नाही असं नाही, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ. दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल आणि ते सत्य आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असलं, तरीही निवडणुका होतील. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीनं मात्र अजून अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही, त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपनं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जगताप कुटुंबात सुरू झालेल्या वादावर अखेर पडदा पडलाय. दरम्यान ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर अश्विनी जगताप यांनी आपल्या घरात कुठलाच वाद नसल्याचं सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. हे वावटळ उठवलेलं होतं, आमच्या कुटुंबामध्ये कसलाही वाद नाहीये. शंकर शेट मला मुलासारखे आहेत, गेली 30 वर्ष झालं आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळं असला कसलाही वाद आमच्या घरामध्ये नाहीये. पक्षाचा जो अजेंडा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. चिंचवड हा तसा आता भाजपचा बालेकिल्लाच आहे, त्यामुळे विजय मिळेल की नाही हा विषयच होऊ शकत नाही. विजय हा 100% भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे त्या ठिकाणी. दुसरीकडे अंतर्गत वादामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची यावर महाविकास आघाडीमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. ही जागा राष्ट्रवादी लढणार असल्यानं पक्षाकडून राहुल कलाटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण कलाटे हे शिवसेनेतून आल्यानं आयात उमेदवाराला पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध पाहता राष्ट्रवादीकडून उमेदवाराचं नाव जाहीर करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. खरं तर महाविकास आघाडीने मुंबईत संयुक्तरित्या निर्णय घेतला त्याचा विचार आम्ही करू. आम्हाला निश्चित वाटतंय की दादा ही जागा राष्ट्रवादीला घेतील, कारण राष्ट्रवादीचं प्राबल्य पिंपरी चिंचवड शहरात नेहमी राहिलेलं आहे. कारण दादांच्या कामातून नेहमीच्या शहराने राष्ट्रवादीला कौल दिलेलाच आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यकाळ 1.5 वर्षाचा असला तरीही निवडणूक जिंकणाऱ्या पक्षाची ताकद या मतदारसंघात वाढणार आहे.
आणि त्याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही होणार आहे. याचाच विचार करून भाजपा आणि महाविकास आघाडीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी आता काय रणनीती आखली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. वर्धा इथे होत असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांनी मिश्किल फटकेबाजी सुद्धा केली. राजकारणी हे साहित्यिकांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. यावेळेला फडणवीस यांच्या टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आम्ही राजकारणी जे आहोत ते अनेक साहित्यिकांची प्रेरणा. आम्ही नसलो तर व्यंगचित्र काढणाऱ्यांना ते फार काम होणार नाही. आणि आमच्याकडे साहित्य खूप आहे. आमच्यामध्ये शीघ्र कवी आहेत, आमच्यामध्ये यम जोडणारे कवी आहेत, आमच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणारे लोक आहेत, आमच्यामध्ये स्टोऱ्या तयार करणारे लोक आहेत. तुम्ही सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की आमच्यातलं साहित्य असं ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. लव जिहादच्या वरून खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपले. लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाही. मी चर्चा करायला तयार आहे असं आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं. तर सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आव्हान नितेश राणे यांनी स्वीकारलं आहे. सुप्रियाताईंनी वेळ आणि ठिकाण सांगावं, मी त्यांच्याकडे माझ्याकडे असणारे पुरावे घेऊन येतो. यावरून सुप्रियाताईंना नक्कीच विश्वास बसेल आणि त्यांचं मतपरिवर्तन होईल असं नितेश राणे यांनी म्हटलंय. इंटरकास्ट लग्नाचा अर्थ काय? लव जेहादचा अर्थ काय? मला लवचा अर्थ माहितीये, मला जेहादचा अर्थ माहितीये, पण लव जेहादचा अर्थ कुठल्याही ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये नाही. आणि मी एन रेकॉर्ड सांगते, आणि कुणाकडे असेल तर तुम्ही मला येऊन समजा, मी चर्चेला बसायला मान्य आहे. लव जिहाद हा नेमका विषय काय आहे, लव जिहाद हे कसं होतं, त्या सगळ्याची माहिती मी स्वतः त्यांना द्यायला तयार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशी कुठल्याही आमच्या हिंदू माता भगिनींना कि भगिनींना माझ्या बहिणींना कोण लव जिहादच्या नावाने फसवत असेल तर सुप्रियाताई आमच्या खांद्याला खांदा लावून त्या बहिणीला वाचवतील. म्हणून सुप्रियाताईंचं हे आव्हान मी स्वीकारलंय, त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी. छत्रपती शिवरायांच्या बद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला होता. आव्हाड यांच्यावर शरद पवार यांनी कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. मात्र या वादानंतरही आव्हाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. याचबद्दल त्यांनी एक ट्विट केलंय. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन आणि कर्ण काढून महाभारतातून कृष्ण आणि अर्जुन समजावून सांगा, एवढंच नाही तर आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वातंत्र्य लढा समजावून सांगा असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे ते कालच्या आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होत आहे. एमपीएससीच्या विद्यार्थी आहेत का कोणी? अभ्यासक्रमात ना महाराष्ट्राचा इतिहास विषयच गायब करून टाकला. मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकात काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना. शिवाजी महाराज ही उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमचं आराध्य दैवत आहे, आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगजेबाची पिलावळ सातत्याने ठरवून वारंवार महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगजेब आणि शाहिस्तेखान होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अशा प्रकारचं हरामखोरीचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. उभ्या महाराष्ट्रातून याचा निषेध तर होतोच आहे, शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्याच आहेत,
पण जितेंद्र आव्हाड हे वारंवार असं का करतायत? दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात इंदापूर तालुक्यात बावडा गाव इथे आंदोलन करण्यात आलं. बावडा गावामध्ये शिवप्रेमी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं पोस्टर जाळून निषेध केला. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसंच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरीश महाजन यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी गाण्यावर ठेका धरत नृत्यही केलं.